मराठवाड्यात ऊस लागवडीवर सरकारने बंदी घातलीये. अशी बंदी करून सिंचन व पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागेल असं सरकारला विश्वास आहे. मात्र ह्या निर्णयाने मराठवाड्यातील पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल का असा सवाल आता विरोधकांनी सरकारला केलाय. जर ऊस लागवड बंद करून पाणी प्रश्न मागी लागत असेल तर शासनाने राबवलेल्या जलयुक्त शिवार व पुनर्भरण सिंचन प्रकल्पांचा करोडो रुपये खर्च करून काय उपयोग. दरम्यान सरकारच्या या निर्णयावर ऊस दर नियंत्रण समिती सदस्य प्रल्हाद इंगोले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे, पाहूयात. हा जो निर्णय घेतलेला आहे की ऊस लागवडीवर बंदी, या संदर्भात आपण एक शेतकरी नेते आहेत, काय आपलं? हा महाराष्ट्र सरकारने घेतलेला निर्णय अत्यंत दुर्भाग्यपूर्व आहे. कुठलाही अभ्यास न करता, विचार न करता घेतलेला निर्णय आहे. एकीकडं मराठवाड्याला पाणी प्याण्यासाठी कमी आहे म्हणून ऊसाला लागणारं पाणी बंद करून पिण्यासाठी वापरायचं हा त्यांचा जरी हेतू असला तर मला त्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत की गेल्या 4-5 वर्षाच्या काळामध्ये सरकारने ज्या सिंचनच्या बाबतीत ज्या काही योजना राबवल्या, जे काही करोडो रुपयाचे खर्च केले, जे शिवार जलशिवारयुक्त असेल, सिंचनाच्या अन्य काही योजना असतील, यामध्ये जो पैसा गुंतवला तो मग फेल गेला का? त्यांची ही योजना फेल होती का? याचा अर्थ त्यांनी चुकीच्या पद्धतीनं कामं केलीत का? असे अनेक प्रश्न यामुळे निर्माण होतात. खरं तर ऊसाचं पाणी बंद केलं तर पिण्याला पाणी भेटेल हा मुळात फसवा आणि हास्यास्पद विचार आहे. एकीकडं मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रातली सगळ्यात चांगली चवीची बियर भेटते, त्या बियरच्या कारखान्यांचं पाणी बंद करण्यासाठी सरकार विचार करणार आहे का? ते कारखाने भाजपच्या नेत्यांचे आहेत, त्याबद्दल विचार करणार आहे का? आणि त्या शेतकऱ्याला काय त्याला काय बावळा पेरायचे की काय, कोणती झाडं लावायचे काय बावळ्यामध्ये, आणि त्याच्यावर जगायचे काय, ऊस नाही लावायचं का? शासन असा निर्णय घेतो याचं कारण काय असावं? कारण काय म्हणजे बाकी त्याच्यात शेतकऱ्याला कारखानदाराला खोलत घालायचे धंदे येत नाही या लोकांचे. हे जे काय या लोकांचं या सत्ता धरून लोकांचे जर हे विचारत की हे कारखाने राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक आहेत आणि त्याला ते संपूर्ण शेतकऱ्याला कारखानदाराला हे करायचं ना, काँग्रेसला संपवायचं ना राष्ट्रवादीला, या लोकांचे हे विचारत त्या लोकांचे, त्याच्यामुळे कारखानदारी बंद करणार होत, ऊस बंद केला म्हणजे कारखाना बंद. ऊस लागवडीवर मराठवाड्यामध्ये बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यामुळे मराठवाड्यातील विविध शेतकरी व शेतकरी संघटनांचे नेत्यांच्या प्रतिक्रिया येणं चालू झालेल्या आहेत. एकंदरीत मराठवाड्यामध्ये ऊस लागवडीवर बंदी घातल्यानंतर जे ऊसाच्या सिंचनासाठी लागणारं 2 TMC पाणी हे वाचेल आणि या ठिकाणचा सिंचनाचा व पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात मार्गी लागेल असं सरकारला वाटते. मात्र त्यानुसार ऊसावर आधारित असणारे जे उद्योगधंदे आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्यानं कारखानदारी आहे, इथेनॉल प्रोजेक्ट आहेत आणि त्याच्यातून निघणारे जे बायो प्रोडक्ट आहेत हे कारखानदारी ही बंद होणार आहे आणि या कारखान्यामधून लाखो आणि करोडो बेरोजगारही बाहेर पडणार आहेत. शासनाने सिंचनाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी या ठिकाणी जलयुक्त शिवार असू द्या, पुनर्भरणाचे इतर कार्यक्रम असू द्या, अशा विविध योजना सिंचनासंदर्भात मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात सुरू केल्या. मात्र या योजना सुरू करूनही सरकार सिंचनाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी अपयशी ठरले का असं विरोधी पक्षातील नेत्यांचं म्हणणं आहे. आणि जर ऊस लागवडीवर बंदी घातली तर या ठिकाणचे सिंचनाचा अनुशेष नक्कीच कमी होईल का असाही प्रश्न विरोधी पक्षाकडून विचारला जातोय. MKN मराठीसाठी धनंजय सोळंके, नांदेड.